ओबीसी आरक्षण हे पेटलेलं राजकारणामध्ये आपण बघत आहात आणि एक ओबीसी सेलचा पण एक महत्वाचे घटक आहात. काय सांगाल या बैठकीबद्दल? उद्या बैठकचं आवाहन आपण केलेलं आहे, काय सांगाल? दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी जळगाव येथे ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या परिषदेच्या मागची प्रमुख भूमिका म्हणजे देशभरात गेल्या अनेक 7 ते 8 वर्षापासून ओबीसींवर जो अन्याय सुरू आहे, धीरे धीरे ओबीसींचे अनेक जे आर्थिक असेल, राजकीय असेल किंवा सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, असे जे पूर्वकाळापासून ओबीसींना मिळालेले आरक्षणाच्या माध्यमातून ज्या व्यवस्था होत्या, जे लाभ मिळत होते किंवा ज्या योजना होत्या, त्या सर्व संपुष्टात आणून त्यांनी आता महाराष्ट्रात तर राजकीय आरक्षणावरच घाला घातला गेला. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण काढलं, त्याच्या मागची भूमिका केंद्र सरकारने राजकीय आणि सर्वेक्षण जे झालेलं होतं त्या सर्वेक्षणामध्ये जो इम्पेरियल डाटा होता तो वेळेत दिला नसल्याने आज आमच्या ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे. आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जळगाव येथे 25 तारखेला ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनात ओबीसींचे नेते छगनरावजी भुजबळ, धनंजरावजी मुंडे, गुलाबरावजी पाटील असे अनेक नेते या ठिकाणी ओबीसी समाजाशी संवाद साधून हा लढा सुरू करणार आहेत आणि हा लढा देण्यासाठी सर्वांना जागृत करणार आहेत. त्या अनुषंगाने उद्या दिनांक 22 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजेला भुसावळ येथे नियोजनाची बैठक आहे की 25 तारखेला आपण कशा पद्धतीने उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी कसा न्याय मागितला पाहिजे. आणि म्हणून उद्या जामनेर रोड वरील आनंद लॉन येथे आपण नियोजनाची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली आहे. माझी विनंती आहे संपूर्ण ओबीसी समाजातील जाती घटक, त्यामध्ये पाटील असतील, कुणबी असतील, साडी माळी सुतार, त्याच्यानंतर खाटीक असतील, बागवान असतील, जे पिंजारे असतील, मणियार असतील, अजून ज्या काही जाती घटक त्यामध्ये येतात, त्या सर्व जाती घटकातील नागरिकांनी त्या उद्याच्या नियोजन बैठकीला उपस्थित राहावे असं या ठिकाणी मी आवाहन करतो. यात कुठल्याही राजकीय पक्षाचं नेतृत्व या पाठीमागे नाही. या पाठीमागे लोकसंघर्ष समितीच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, करीमजी सालार यासारखे सर्व नेते एकत्र येऊन या ठिकाणी आपण या ओबीसींच्या न्याय आणि हक्कासाठी परिषदेच्या माध्यमातून एक लढा उभारतोय. धन्यवाद. आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. ताही दिशातून घुमला
हे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विबाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंद विबाणा जात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना शिवसेना नेता है तू लोक नेता है तू नीले श्रीलंके सबका नेता है तू नेता है तू लोक नेता है तू नीले श्रीलंके सबका नेता है तू दुनिया साथ दे अपनों को हाथ दे ताकत तू अपनी दुनिया को दिखा दे आया रे आया शेर अपना आया नीले श्रीलंके नेता अपना आया नेता है तू गुणगान तुझे ओठांवर राहूदे चरणी तुझा हे जीवन वाहूदे नाथाचा नाथ तू मायेची हाक तू भक्तीचा नाद तू माऊली तुझी
subscribe now and press the bell icon. Never miss an update.